फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज किचन आणि बरेच काही. आणि मी आहे पूजा. जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे माझ्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. कैरीचा सीझन आहे, त्यामुळे आज आपण करणार आहोत तक्कू. चला तर मग बघूया तक्कू कसा करायचा. आपण इथे एक पातेलं घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घालून गॅस मंद आचेवरती करणार आहोत, जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 वाटी बारीक चिरलेला गूळ. आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. आपल्याला गूळ पूर्ण वितळेपर्यंत परतत राहायचं आहे. हे बघा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी किसलेली कैरी आणि परतून घेणार आहोत. मी इथे कैरीची सालं काढून कैरी किसून घेतली होती. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा मीठ आणि परतून घ्यायचं आहे. आपण याला झाकून एक वाफ येऊ देणार आहोत. अशा प्रकारे आपला तक्कू तयार आहे. तुम्ही बघू शकता हा किती यम्मी दिसतोय. फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही तक्कूची रेसिपी? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.